आता युपीटी सांगा आपण म्हणू शकतो मुक्त आंदोलन झालेलं आहे, महिला आपल्यासोबत आहेत, सही राज्यभरात महिलांचा सही घ्या असा उद्धव साहेबांनी सांगितलं. हो घेणार, नुसतं झालं नाही आम्हाला नाही तो आमच्या एक मिनिट आम्हाला ना मीडियावाल्यांनी ना सरळ सरळ दाखवायचं सगळं की आम्हाला देणार का आमच्या हातात तो माणूस कोणी पण जो आहे तो देणार जनतेच्या हातात द्यायचा. सह्यांची मोहीम शक्ती कायदा महाराष्ट्रात पास झालेला आहे, लागू झाला नाही काय सांगणार शक्ती कायदा. मग आता जे कोर्ट न्याय देते ना म्हणजे लगेच आदेश दिला ना कोर्टाने, तसाच जेव्हा उद्धव साहेबांनी शक्ती कायद्यासाठी दिला ना तो पण कायदा लागू व्हायला पाहिजे. शक्ती कायदा लागू व्हायला पाहिजे हे कोर्टाने लगेच मान्यता द्यायला पाहिजे. अपयशी आहे आताचं सरकार, अपयशी शक्ती कायदा हा लागू झालाच पाहिजे. म्हणजे त्यांना आपले बहिणी आहेत, तातू आहेत, ते शाळेत जातात, काय परिस्थिती तुम्ही काय सांगा त्यांना. हे त्यासाठीच आपण उद्धव साहेबांनी शक्ती कायदा आपल्याला आधी 2 चालू केलेलं होतं तर त्याच्यावर ते अंमलबजावणी झालीच पाहिजे. ही आमची मागणी आहे ती झालीच पाहिजे. बस आपलं मुंबई सेफ असा जाणून जात होता, आता मी तुम्हाला सेफ वाटतो. नाही कशी वाटणार सेफ, जी मुंबई अकरा वाजता पण आम्ही फिरत होतो 12 वाजता, पण आता सेफच नाही ना. या सरकारकडे वय नावाचं चीजच नाही. कोणत्याही वयात हे राहिलेलं नाहीये सुरक्षित. लहान असो म्हातारा असो कोणत्याही सुरक्षित नाही ठेवलं या लोकांनी. या लोकांनी म्हणजे वॉशिंग मशीन हे सगळं धुतलंच, पण ह्या गुन्हेगारांच्या पाठीशी घालतायत. म्हणजे त्यांचं किती निष्पन्न असतं, किती निष्पन्न आहे गुन्हेगारांना. एक्झाम्पल सेट करायचं आहे. एक्झाम्पल नाही, गुन्हेगार द्या हातात सगळे द्या. एक्झाम्पल एक्झाम्पल नाही. एकाला शिक्षा झाली की दुसरा त्याच्यात शिकणार, तो दुसरा करणार नाही, तेव्हा त्याला समजेल की जनता काय आहे. ऍक्शन वर रिएक्शन आहे फक्त. आम्ही तो गुन्हा झालाय म्हणून आम्ही करावं लागलं, त्या गुन्ह्याला तेव्हाच शिक्षा झाली असती. त्या म्हणजे काय असेल करत नव्हती ना. शिक्षा द्यायला म्हणजे त्या वेळेला ही वेळ आली नसती द्यायची. 1500 रुपयाची लाच देऊन त्याने आमच्यावर बलात्कार केले. आपण म्हणू शकतो महिलांचा जे रोष आहे. पण विरारला जे काही झालं विरारला त्या माणसाचं हे झालं तेव्हा तुम्ही आपण म्हणू शकतो की शिवसेना भवनच्या बाहेर जे आहेत ते आंदोलन झालं होतं. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे नेते आहेत बोलला तर आपण म्हणू शकतो की महिलांचे जे रोष इथे आहेत तेही उद्धव ठाकरे यांनीही हायकोर्टला आपण म्हणू शकतो की जाब विचारलेली आहेत. आणि कायदा शक्ती कायदा जे आहेत ते महाराष्ट्रात लागू द्यायला पाहिजे राष्ट्रपतीकडून असं सांगितलं. कॅम्पर्सन महेश मोरे सोबत मुस्तफा शेख मुंबई तक.